लोकसभा निवडणूक दोन हजार दो चोवीसमध्ये दक्षिण अहमदनगर लोकसभाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना बहुमतानं निवडून आणण्याच्या दृष्टीने संभाजी ब्रिगेडची प्रचार यंत्रणा सक्रिय सहभागी झाले असून नियोजनपूर्वक प्रचार चालू आहे या दरम्यान संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांनी भेटीसाठी बोलावले यावेळी संभाजी ब्रिगेडचे शिष्टमंडळ पवारांना भेटले आणि त्यांनी विविध विषयावर चर्चा केली राजेश परकाळे यांनी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे महासचिव सौरभ खेडेकर यांच्यावर चर्चा करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडणुकीत भरघोस मताने निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे लंके यांचे खासदार होणे म्हणजे सर्व मतदारांनी खासदार होणे असे मत परकाळे यांनी व्यक्त केले शरद पवार यांच्यावर चर्चा करताना परकाळे यांनी लोकशाही संविधान आणि देश वाचवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी आणि राज्य पातळीवर महाविकास आघाडी निर्माण करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने शरद पवार यांना प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे पुस्तक महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी तो पुरुषोत्तम खेडेकर लिखित शिवचरित्र आणि बहुजनाचा सांस्कृतिक इतिहास आदी पुस्तके भेट देऊन सत्कार केला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा